नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, मुंबई ठाण्यासह कोकणात गारठा वाढणार, उत्तर भारतात थंडीची लाट। मुंबई ठाण्यासह कोकण परिसरात तापमानातही मोठी घट होण्याची शक्यता असून 12 ते 14 डिग्रीपर्यंत तापमान खाली येण्याची शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात आलेली आहे। मित्रांनो, बघा, गेल्या काही दिवसापासून सतत हवामानात हे बदल होत आहेत। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि त्यामुळे मागच्या आठवड्यात ऐन थंडीतही मुंबईसह ठाण्यासह उपनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाच्या सरी बरसल्या। त्यानंतर तापमानात ही घट झाली होती। या आठवड्यात बऱ्यापैकी मुंबईसह उपनगरात गारवा जाणवत होता। येत्या सोमवारपासून मुंबई ठाण्यासह कोकण विभागातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। येत्या आठवड्यात मुंबईसह ठाण्यात कोकण परिसरात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे। 12 ते 14 डिग्रीपर्यंत तापमान खाली येण्याची शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे। तर पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये गारठा वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता। मित्रांनो, बघा, उत्तर भारतातील नागरिकांना भरली हुरहुडी। उत्तर भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान इथे तापमानात मोठी घट झाली आहे। मध्य प्रदेशात तापमान 5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे। वाय आणि पूर्व भारतातील बऱ्याच भागात किमान तापमान सामान्यपेक्षा 2-6 डिग्री सेल्सिअस राहील। पहिल्या आठवड्यात देशातील उरित भागात तापमान सामान्य किंवा जवळपास किंचित जास्त राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। IMD ने दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडील राज्यामध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम आणि उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये गारठा वाढेल आणि आठवड्याच्या अखेरीस तापमान पुन्हा वाढ होईल। हवामान खात्याने सांगितले की पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर पश्चिम उत्तर प्रदेश पुढील 2 दिवस थंडी असणार आहे। तर बघा मित्रांनो, मुंबईत अद्याप म्हणावी तशी थंडी पडलेली नाही। आता तर उत्तर भारत देखील गारठला आहे, मात्र मुंबई 21 अंशांवरच आहे। नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईचे किमान तापमान 19 अंशांवर घसरले होते, मात्र तो काळ आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच काही काळ वगळता मुंबईत किमान तापमानात खाली घसरले नाही। कमाल तापमानाने मात्र कमाल केली असून गेल्या काही दिवसापूर्वी कमाल तापमान चांगलेच खाली आले होते। परिणामी मुंबईत कुंचित गारवा निर्माण झाला होता, मात्र पुन्हा प्रदूषण झालेल्या वाढीने कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे। उत्तर भारताच्या कमालीचा गारठा असून शेतवारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहू लागतील तेव्हा राज्याच्या किमान तापमानात घट नोंदवण्यात येईल। दरम्यान नोव्हेंबर महिन्यातील तापमानाशी तुलना करता किमान तापमान खाली उतरले नाही। हिवाळ्यासाठी आणखी वाट बघावी लागेल। डिसेंबरच्या शेवटी गारवा जाणवेल। डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल हे हंगाम निहाय आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 15 ते 16 अंशांवर तापमान खाली येईल। मुंबई डिसेंबर जानेवारीत गारठा जाणवेल। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।